नुकतीच संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित संस्कार चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये खासगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून जवळपास 88 शाळांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा एकूण 4 गटांमध्ये घेण्यात आली असून इयत्ता 1 ते 2, 3 ते 4, 5 ते 6 आणि 7 ते 8 असे गट करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कार प्रतिष्ठानकडून उत्कृष्ट असे सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी अनमोल असे योगदान देणाऱ्या काही शिक्षकांनाही संस्कार प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी संस्कारक्षम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. लहान विद्यार्थ्यांमधील बालकलाकाराला प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होताना पाहताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नारायण फरडे यांनी व्यक्त केली. ही स्पर्धा योग्य पद्धतीने संपन्न होण्यासाठी नितीन कुडव, संतोष मडके, प्रकाश फरडे, दिनेश हरड, प्रमोद यादव, नारायण मोहपे, नारायण दरोडा यांनी विशेष मेहनत घेतली असून या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या लोखींच्या प्रतिनिधींनी.